आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल खासदाराने वाहतूक पुलाचा प्रस्ताव रद्द न केल्यास रस्त्यावर उतरू आमदार कवट गिमट इंगळीत एक कोटी चाळीस लाखांच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ पंचवीस वर्ष राजकारण करणाऱ्या विद्यमान खासदारांनी कल्लोळ येथे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या पुलाचा प्रस्ताव रद्द करून त्या ठिकाणी पूल वजा बंधारा निर्माण करावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा विधान परिषद सदस्य आमदार महंतेश कवटगिमठ यांनी दिलाय चिकोडी तालुक्यातील इंगळी येथे सुमारे एक कोटी चाळीस लाख रुपये खर्चून शेतकरी बांधवांच्या पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार महंतेश कवटगिमठ बोलत होते प्रमुख उपस्थित म्हणून बसवज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद हे होते यावेळी बोलताना आमदार कवटकीमठ म्हणाले सध्या वाहतुकीचा प्रश्न निकालात निघाला असताना सुद्धा विद्यमान खासदारांनी कल्लोळ येडूर दरम्यान पूल बांधकामाचा प्रस्ताव राज्य शासनापुढे ठेवला असून त्यांच्या बांधकामाचा शुभारंभही करण्यात आला मात्र या पुलाचा काहीच उपयोग होणार नसून उन्हाळ्याच्या दिवसात उद्भवणारा पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी या ठिकाणी बंधारा व्हावा अशी मागणी कवट गिमट यांनी केली आहे जर का विद्यमान खासदारांनी पूल बांधण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडून मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशाराही आमदार कवट किमट यांनी केलाय तर बसवप्रसाद जोल्ले म्हणाले की शेतकरी जागृत झाला तर लोकप्रतिनिधींना धारेवर धरण्याची ताकद शेतकऱ्यांच्यात आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती योजनेच्या मंजुरीची खातर जमा करूनच योजनांचा लाभ घ्यावा यावेळी अजित चिंगरे अण्णासाहेब चौगुले धावडे मल्लापा मिरजे गुंडा अलासे अण्णासाहेब डिग्रजे बसापा मिर्जे सुरेश भोसले शिवाजी शिंदे मोहन पाटोळे अण्णासाहेब चिंगरे वाल्मिक माने राजू माने रमेश माने गणपती चौगला विलास पवार अशोक पाटोळे नंदुकुमार पाटोळे लक्ष्मण पाटोळे सुभाष खोत प्रकाश मिर्जे मधुकर वाडगे बाबुराव पाठवले आप्पासाहेब पवार अनिल धावडे चंद्रकांत तारदाळे सदाशिव मिर्जे अमोल शेट्टी दीपक दिलीप पवार राजाराम पवार शिवाजी पवार आदी इतर मान्यवर उपस्थित होते राजाराम माने यांनी स्वागत केलं तर शंकर पवार यांनी आभार मानले महानकर न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी